संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव बसस्थानक परिसरातील एका बोगद्यामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह नेमका कुणाचा अशा चर्चेला परिसरातून उधाण आलं असून घारगाव बसस्थानक परिसरात नागरिकांना ये जा करण्यासाठी महामार्ग प्रशासनाकडून हा बोगदा तयार करण्यात आलाय. तर हा बोगदा अनेक नागरिक सुरुवातीच्या काळात ये जा करण्यासाठी वापरत होते. त्यानंतर या बोगद्यात बसवण्यात आलेले लाईट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. त्यानंतरच्या काळात सदर बोगद्यामध्ये संपूर्ण अंधार राहत असे म्हणून नादुरुस्त बोगद्यातून स्थानिक नागरिकांची वर्दळ कमी झाली. सदर बोगद्यामध्ये काल एका अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याचं स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आलं. बोगद्याजवळून ये जा करत असताना काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर सदर घटनेची माहिती नागरिकांनी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र लांघे यांना देताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. अज्ञात इसमाचा मृतदेह खासगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलाय. सदर घटनेचा अधिक तपास घारगाव पोलीस करीत आहेत. दरम्यान घटनेचे प्रत्यक्षदर्शी संदीप काळे यांनी अधिक सांगितलंय. घारगाव या ठिकाणी स्टँडवर एक बोगदा हायवे लगत बोगदा आहे. त्या बोगद्यातून येणे लोकांना येण्या जाण्यासाठी तो बोगदा ठेवलेला होता. पण त्या बोगद्यात इतका अंधार आहे का येण्या जाण्याचा मार्गच फुटून गेला. तिथं नको त्या घटना घडून राहिल्या. आज 4:30 दरम्यान तिथं एक मृतदेह आढळून आला आहे. तो अज्ञात व्यक्तीला दिसला बॉ येतात आता का ते म्हणले अरे असं असं इथे मग पोलिसांना ते बोलून त्या पंचनामा करून तो गणेश भोसले यांना बोलून रुग्णालयात हा लावण्यात आलेला आहे. पण ह्या बोगद्याची एकतर स्वच्छता ठेवली पाहिजे किंवा तो बोगदा बंद केला पाहिजे अशी तिथल्या म्हणजे ग्रामस्थांची मागणी आहे. लाईट आहे तिथं तिथं लाईट नाही. एकतर लाईटीची सोय केली पाहिजे किंवा मग तो बोगदा बंदच केला पाहिजे कारण तिथं नको ते गोष्टी करून राहिल्यात. स्वच्छता कशी? स्वच्छता एकदम बोगस आहे. स्वच्छता म्हणजे नाहीचे म्हणायचे बोग असं. आणि या बोगद्याचा या ठिकाणी नागरिक या बोगद्याच्या जाण्यासाठी वापर करतात का? करत होते पहिले पण आता तिथं भीतीचं वातावरण असल्यामुळे तिथं काही कोणी ये जा करत नाही. बरं काय ओळख पटली का? बरं ते नाही मृतदेहाची काही ओळख पटलेली नाही. मृतदेह आता पुढे पाठवलाय. संबंधित ज्या व्यक्तीचा मृतदेह आढळला तो घारगाव या ठिकाणी यापूर्वी कधी दिसला होता का किंवा आढळला होता? कोणाच्या तर काही निदर्शनात आलेलं नाही पण ते आता लगेच नाही कळणार. त्यावेळेस बहुत त्याच्या तसे आणि होईल त्यावेळेस समजून येईल बहुत मृत नक्की व्यक्ती कुठला आहे. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. संदीप काळे बोलतोय. न्यूज रिपोर्टर दत्तात्रय घोलप, एसएन मीडिया, संगमनेर.